कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। विकेल ते पिकेल योजने अंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या विशेष प्रयत्नाने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारित शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ बी एन पाटील यांच्या शुभ हस्ते पोलीस वसाहत जळगाव या ठिकाणी करण्यात आले। सदर कार्यक्रमात जिल्ह्यातून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली केळी, पपई, पेरू, मेहरूंची बोरे, त्याचप्रमाणे भाजीपाल्यामध्ये हातगा फुले, शेवगा, भरीत वांगे, कांदा, मशरूम, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील शुद्ध मध, केळी पिकावर प्रक्रिया केलेले पदार्थ, शुद्ध गीर गायीचे देशी तूप इत्यादी उत्पादक शेतकऱ्यांच्या 24 स्टॉलच्या माध्यमातून आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता। या योजनेअंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याद्वारे उत्पादित शेतमाल थेट विक्रीद्वारे ग्राहकास उपलब्ध होणार आहे। या ठिकाणी पोलीस वसाहतीतील कुटुंबांना उच्च प्रतीचा शेतमाल मिळाल्याने समाधान व्यक्त केले। जिल्हा पोलीस वसाहतीमध्ये कृषी विभाग, माननीय जिल्हाधिकारी यांच्या एकंदरीत मार्गदर्शनाखाली विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत पोलीस वसाहतीतील कुटुंबियांना शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट घरापर्यंत मिळावा, त्यामध्ये कोणतेही जी काही एपीएमसी किंवा इतर माध्यम किंवा इतर काही दलाल असतात ह्याच्यातनं जी काही अतिरिक्त दराची वाढ होते ती थांबते आणि फ्रेश माल तो कोणत्याही विशेष ट्रान्सपोर्टेशन किंवा कालावधीतनं न जाता तो डायरेक्ट शेतातनं इथपर्यंत येतो आणि कमी दरामध्ये। हे सर्व फायदे शेतकरी कुटुंबियांना होतात। ही एका अर्थाने ही पोलीस कल्याणाचीच योजना आहे असं मी म्हणेन। एकतर एकंदरीत या योजनेचा पोलीस दलाच्या पोलीस कुटुंबियांना निश्चितच चांगला फायदा होईल। धन्यवाद। शासनाने जो एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये थेट शेतीमाल जो आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि विशेषतः जो माल ज्याला जास्त ग्राहकांमध्ये मागणी आहे, ज्याला जास्त डिमांड आहे, त्याबद्दल शेतकऱ्यांना त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना त्या पद्धतीनं सक्षम बनवणं, ही अशी सगळी योजना म्हणजे विकेल ते पिकेल आणि संत सावतामाळी रयत बाजार संकल्पना ही आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचं हक्काची बाजारपेठ मिळते। ग्राहकांसाठी ही अतिशय एक आनंदाची आणि फायद्याची गोष्ट असते की त्यांना थेट शेतातला माल म्हणजे ज्याच्याबद्दल ज्याच्यात रेसिड्यू नाही आहेत किंवा तो पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेला आहे अशा पद्धतीची खात्री ज्याची बाळगतील असा माल मिळतो आणि पुन्हा आर्थिक बचत सुद्धा होते। तर या पद्धतीचा कार्यक्रम आज आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये माननीय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी विभागाच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला। या ठिकाणी दर आठवड्यातून 2 दिवस शेतमाल विक्रीसाठी नियोजन करण्याकरिता यशोदाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक निलेश पाटील व आव्हाने गावाचे प्रगतशील शेतकरी समाधान पाटील हे करणार आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।